हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर महाबीएड ॲडमिशन दोन हजार तेवीस चोवीससाठी राऊंड थर्डचा जे आहे फायनल मेरिट लिस्ट पब्लिश झालेली आहे तर ते सगळं काही आपण बघणार आहोत आणि कॅप राऊंड थर्डची अपडेट काय आहे आजची ते अप... ते पण आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो त्याआधी आपण ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन व्हिजिट करूया तिथे काय अपडेट आहेत ते आपण सगळं काही चेक करूया तर त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की विद्यार्थी मित्रांनो महाबीएड सी ई टी आणि ई एल सी ई टी एक्झाम दोन हजार चोवीससाठी जे कोणी प्रिपेअर करत असेल तर त्यांच्यासाठी न्यू बॅचेस स्टार्ट झालेले आहे बी एड सी ई टी प्लस ई एल सी ई टीसाठी तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात व्हॉट्सअप मॅसेज करू शकतात किंवा डायरेक्टली कॉल पण करू शकतात महाबीएड सी ई टीचे क्लासेस ऑलरेडी स्टार्ट झालेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस नोट्स दिल्या जाणार आहे त्यानंतर फिफ्टी प्लस मॉक टेस्ट सिरीज पण तुम्हाला प्रोवाईड केलं जाणार आहे फिफ्टी प्लस तुम्हाला टेस्ट सिरीज इथे प्रोवाईड केले जाणार आहे त्यानंतर क्वेश्चन बँक दोन हजार प्लस क्वेश्चन बँक तुम्हाला प्रोवाईड केले जातील त्यानंतर रिव्हिजन व्हिडिओ लेक्चर पण इथे अवेलेबल आहे याची जे फीज आहे ते फक्त वन थाउजंड रुपीज आहे तुम्ही आत्ताच कोर्सला जॉईन करू शकतात या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा ग्लोबल ऑनलाईनचा ॲप प्ले स्टोरवरून तुम्ही डाउनलोड करू शकतात हे लोगो दिसला की तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं आहे तिथे तुमचं नाव वगैरे रजिस्ट्रेशन करून तुम्ही तिथून पण जॉईन करू शकतात आणि काही प्रॉब्लेम वगैरे आला तर मला तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो चला पण वळूया नेक्स्ट इयरची जे एक्झाम आहे ते कधी होणार आहे तर ते पण आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आज तर चला आपण वळूया ऑफिशियल वेबसाईटवरती तर इथे बघू शकतात तुम्ही आपण पहिले जे नेक्स्ट इयर जे एक्झाम आहे ते नंतर बघूया पहिले कॅप राऊंड थर्डचं जे आहे ते फायनल मेरिट लिस्ट जे आहे ते क पब्लिश झालेली आहे उद्या कालच चौदा तारीख होती काल तर इथं बघू शकतात तुम्ही सगले हे सगळे जे आहे हे यांचे कन्फर्म म्हणजे कन्फर्म होतील यांचे नाव जे आहे कॉलेजसाठी कन्फर्म झालेले आहे तुम्हाला इथे आता दिसत असेल फायनल मेरिट लिस्ट आउटसाइड महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट ऑल कॅन्डिडेट पब्लिश हॉन गारा अकरा दहा दोन हजार तेवीस पब्लिश आफ्टर अल्फाबेटिकल मिरिट लिस्ट अँड ग्रेवियन सबमिशन बाय कॅन्डिडेट म्हणजे ज्यांचे जे, जे, जे ग्रेव्हियन्स वगैरे आहे ते त्यांनी सबमिट केले होते तर त्यांची हे लिस्ट आहे इथे बघू शकतात तुम्ही रिफिल केलेले होते फॉर्म तर इथे त्यांचे कन्फर्म झालेले आहे विद्यार्थ्यांचे फॉर्म त्यानंतर त्यानंतरचे जे प्रोसेस आहे ते काय आहे ते पण आपण बघून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो इथे फायनल मिरिट लिस्ट लागलेली ला आहे तर इथे तुमचे नाव तुम्ही चेक करू शकतात आणि ज्यांचे नाव त्यामध्ये नाही आहे तर इथे तुम्ही बघू शकतात नॉट कन्सिडर इन फायनल मिरिट लिस्ट म्हणजे इथे त्यांचे पण नाव आहे ज्यांचे फायनल मिरिट लिस्टमध्ये नाव नाही आलेलं आहे थर्ड राऊंडमध्ये आणि त्यांना कॉलेज कधी अलोकेशन करणार आहे इथे बघू शकतात तुम्ही फायनल मिरिट लिस्ट जे आहे ते चौदा तारखेला लागलेले आहे आणि अलोकेशन राऊंड सोळा तारखेला तिथे तुम्हाला ओपन होईल म्हणजे तुमच्या लॉग इनवरती तिथे दिसेल हे अप्रूव्ड झालेले कॉलेज आहे इथे तुमचं ॲडमिशन म्हणजे फिक्स होणार आहे तिथे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता त्यानंतर कॅन्डिडेट रिपोर्ट टू कॉलेज अँड सिक ॲडमिशन फॉर राऊंड थर्ड तर सोळा सोळा ते अठरा तारखेपर्यंत तुम्ही जे आहे कॉलेजला भेट देऊन कॉलेजला जाऊन तुम्ही तिथे ॲडमिशन घेऊ शकतात तिथे तुम्हाला दोन किंवा तीन तीन कॉफी तुम्हाला न्यायची आहे सगळे डॉक्युमेंटची मी डॉक्युमेंट वगैरे जे आहे ते कोणकोणते लागते तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल मी तिथे व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे यूट्यूब चॅनलवरती तिथे तुम्ही बघू शकतात तर तुम्हाला सोळा ते अठरा तारखेपर्यंत म्हणजे ह्या दिव ह्या तारखेमध्येच तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यानंतर कॉलेज अपलोड द ॲडमिटेड कॅन्डिडेट ऑन द पोर्टल म्हणजे तुमचे नाव पोर्टलवर येतील एकोणीस तारखेला ज्यांचे ज्यांचे ॲडमिशन फिक्स झालेले आहे तर त्यांचे जे नाव आहे आ, वर आने ते कॉलेजच्या पोर्टलवर येतील आणि इन्स्टिट्यूट लेवल राऊंड जे आहे ते एकोणीस तारखे पुढे चालू होईल म्हणजे व्हॅकंट सीट म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट अवेलेबल आहे ते सगळं काही पोर्टलवर ते होईल त्यानंतर इन्स्टिट्यूट लेवलची प्रोसेस चालू होईल आणि ते जे आहे सत्तावीस तारखेला संपेल म्हणजे सत्तावीस तारखेला तुमचे ॲडमिशन समाप्त होतील त्यानंतर ॲडमिशन वगैरेचे जे प्रोसेस आहे ते तुमचे चालतील इन्स्टिट्यूट लेवलचे आणि त्यानंतर तुमचे जे आहे कॉलेज स्टार्ट होतील तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हे एवढी लेंदी प्रोसेस असते ॲडमिशनची बी एडची इथे तुम्ही बघू शकतात जे आहे ॲडमिशन किती झालेले आहे नऊ हजार आत्तापर्यंत ॲडमिशन झालेले आहे नऊ हजार ॲडमिशन झालेले आहे आणि जे ॲप्लिकेशन लॉक जे आहे ते चाळीस हजार ॲप्लिकेशन लॉक आहे इथे ते बघू शकता तुम्ही चाळीस हजार ॲप्लिकेशन लॉक आहे आणि नऊ हजार ॲडमिशन झालेले आहे तर अजून इनटेक कितीचा आहे बत्तीस हजाराचा इन्टेक आहे म्हणजे एवढे ॲडमिशन अजून होऊ शकतात तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुमचे जे आहे ॲडमिशनची प्रोसेस प्रक्रिया अजून पण चालूच आहे ते सत्तावीस तारखेला संपेल सगळं काही त्यानंतर जे नेक्स्ट इयरचे जे कॅन्डिडेट आहे नेक्स्ट इयर त्यांना कधी म्हणजे एक्झाम द्यायची आहे ते बघू शकतात तुम्ही फोर्थ वीक ऑफ एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये डेट ए डेट ऑफ एक्झामिनेशन अनाउन्स करतील ते ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे ते सेकंड वीक ऑफ मार्चमध्ये होतील त्यानंतर द लास्ट डेट म्हणजे ॲप्लिकेशनचे लास्ट डेट जे आहे ते फोर्थ वीक ऑफ मार्च म्हण म्हणजे सेकंड वीकमध्ये स्टार्ट होतील साधारणत दहा ते बारा तारखेपर्यंत चालू होतील मार्चचे आणि मार्चच्या एंडिंगला ते ॲप्लिकेशन जे आहे ते एंड होतील तर अशा प्रकारे नेक्स्ट इयर जे कॅन्डिडेट आहे नेक्स्ट इयरसाठी जे प्रिपरेशन करत आहे आत्ता जे फायनल इयरला आहे त्यांना बी एड करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो त्यासाठीच आपण कोर्स आणलेला आहे तर कोर्सला तुम्ही नक्कीच जॉईन करा दोन हजार चोवीससाठी आत्तापासूनच बॅचे स्टार्ट झालेले आहे कारण की तुम्ही आता बघितलं असेल की मिरिट किती हाय जातो तर तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या नंबरवरती लगेच तुम्ही कॉन्टॅक्ट करा इथे तुम्ही स्क्रीनवरती खाली नंबर दिलेला आहे त्यावरती व्हॉट्सअप मॅसेज किंवा कॉल करू शकतात तर अशा प्रकारे आजची अपडेट होती आणि हे न्यू बॅचेसचं पण अनाऊन्समेंट होतं तर आज एवढंच विद्यार्थी मित्रांनो तुमचे काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकतात थँक्यू धन्यवाद